आपण या विशाल जनसमुदायाशी संवाद साधावा. आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी दादांचं मंचावरती स्वागत करूयात. आदरणीय दादा, व्यासपीठावरती उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय साहेब, व्यासपीठावरती उपस्थित आणि कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय शिंदे साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय ज्येष्ठ नेते बाळासाहेबजी थोरात साहेब, ज्येष्ठ नेते आदरणीय जयंतजी पाटील साहेब, आदरणीय दादा, व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय छत्रपती शाहू महाराज, व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या खासदार परिणितीताई शिंदे, खासदार संजयजी देशमुख साहेब, खासदार माझे मित्र ओमराजे निंबाळकर साहेब, खासदार माझे मित्र विशालजी पाटील साहेब, बजरंग बाप्पा, निलेशजी लंके साहेब, बगरे सर आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित सर्व व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आमदार, माजी आमदार, सर्व पक्षांचे प्रमुख, क्षमा असावी वेळ्यावेळी साहेबांना 5:15 निघायचं असल्यामुळं मी सर्वांची नावं घेऊ शकत नाही. उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, आपण जवळपास 1:30-2 वाजल्यापासून इथं बसलेलो आहोत आणि आज जरा उन्हाचा किंवा उष्णतेचा थोडंसं वातावरण गरम आहे. वातावरणातलंही आणि सभेतलंही इथं आज आदरणीय सुश्रुमारजी शिंदे साहेबांचा सत्कार 4 सप्टेंबरलाच खरं तर नियोजित ठरला होता, पण सर्वच प्रमुख नेतेमंडळींना नियोजित किंवा कार्यक्रम असल्यामुळे आजची ही तारीख निश्चित झाली आणि बरीच चर्चा देखील झालेली आणि होणार आहे. आणि खरं तर जसं धैर्यशील भाईंनी सांगितलं की हे राज्य कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी, कैलासवासी शेतकऱ्यांचे नेते आदरणीय वसंतदादांनी ही उभा करत असताना राजकारणापलीकडचं एक समाजकारण आणि हा महाराष्ट्र उभा केलेला आहे. आणि तीच परंपरा आदरणीय पवार साहेबांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व प्रमुख नेतेमंडळी आहेत, त्यांनी 50 वर्ष जपलेली आहे ह्याची जाणीव आपल्याला सर्वांना आपल्या मनामध्ये आहे. आणि त्यामुळंच आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना शिंदे साहेब असतील, दादा असतील, दोघांनीही 50 वर्ष राजकारण समाजकारण करत असताना, साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना, शिंदे साहेबांनी शहराचं राजकारण पाहिलं, दादांनी जिल्ह्याचं राजकारण पाहिलं आणि गेले 50 वर्ष वेगवेगळी पदं पाहिली, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेतल्या, सत्तेतनं बाहेर देखील राहण्याची वेळ आली, पण ह्या जिल्ह्याचं नुकसान होईल असं कुठलाही निर्णय ह्या दोघांनीही आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली कधीही घेतला नाही. हा महाराष्ट्राचे आणि सोलापूर जिल्ह्याचा इतिहास आहे. आणि त्यामुळे ज्यांनी हे जपलेलं आहे, ज्यांनी हे मोठं केलेलं आहे, त्यांच्या सर्वांच्या साक्षीनं हा कार्यक्रम सोहळा झाला पाहिजे. मला आठवते की आदरणीय साहेबांनी शिंदे साहेबांना आणि दादांना 2003-04 साली महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडले की एकाच जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद एकाच जिल्ह्याला मिळालं
आणि दोघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात अनेक योजना झाल्या, पण सोलापूर जिल्ह्यासाठी म्हणून एका जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ म्हणून सोलापूर विद्यापीठाची निर्मिती असेल, राज्य शासनाच्या वतीनं केटरिंग कॉलेजची निर्मिती असेल, NTPCचा प्रकल्प असेल, आज महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये अनेक हायवे झाले, पण पुणे मुंबई पुणे सोलापूरचा हायवे हे दोघ जण मंडळी ज्यावेळेस राज्याच्या कारभारामध्ये होते त्यावेळेस हे हायवेचं काम सुरू झालं किंवा तो हायवे पूर्णत्वास आला, असे एक ना अनेक प्रकल्प आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या दोघांनी आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या भागासाठी राज्यासाठी यांनी निर्माण केले. 1974 साली आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांनी करमाळा तालुक्यातून राखीव मतदारसंघ असताना आदरणीय कैलासवासी नामदारराव जगताप साहेबांनी आणि सहकारमर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी त्यांना पहिल्यांदा त्या मतदारसंघातून निवडून आणलं आणि त्यावेळेसपासून त्यांनी मागं वळून पाहिलं नाही. राज्य पातळीवरती देश पातळीवरती त्यांनी काम त्या ठिकाणी काम करून दाखवलं, कामगिरी केली आणि त्यांचा आज सत्कार आपण ह्या ठिकाणी करतोय. मला आवर्जून ह्या ठिकाणी सांगावंसं वाटतं की पंजाब राज्यामधलं घुमान हे जे नामदेव महाराजांचं समाधीस्थळ आहे त्या ठिकाणी त्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा म्हणून आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब ही पहिली व्यक्ती होती की त्यांनी पांडुरंगाचं पंढरपूरचं महाराष्ट्राचं आणि पंजाबचं नातं त्या ठिकाणी घट्ट करण्याच्या दृष्टीनं घुमानला त्या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा म्हणून ती मागणी झाली आणि आदरणीय पवार साहेबांनी त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगून तिथल्या असलेल्या सगळ्या सुविधांसाठी म्हणून 17 कोटी रुपयाचा निधी द्यावा म्हणून उपलब्ध करून द्यावा म्हणून ह्याचा पाठपुरावा देखील आदरणीय पवार साहेबांनी केला. ही नातं हे परंपरा ही महाराष्ट्राची संस्कृती पुढे नेण्याचं काम ह्या सर्व नेतृत्वांनी ह्या नेतेमंडळींनी केलेलं आहे आणि ह्याचा वारसा ही जी परंपरा आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, कैलासवासी वसंतदादा पाटील साहेब असतील यांनी घालून दिली आणि ती जपत पुढे ही मंडळी नेत आहेत. गरीब माणसाला मोठं करायचं असेल, शेती संदर्भातले असतील, कष्टकरी असतील, त्यांना मदत करायची असेल, हे सर्व अनेक निर्णय 50 वर्षे ह्या सर्वच नेतेमंडळींनी केले. ही सोलापूर जिल्ह्यानं 15 वर्षापूर्वी पाहिलं होतं, 15 वर्षापूर्वी, आणि त्यामुळं ही संस्कृती ही सोलापूर जिल्ह्याची परंपरा ही पुन्हा एकदा आपल्या समोर त्या ठिकाणी ह्यांच्या प्रेरणेनं आपल्याला पुढे न्यायची आहे. अनेक चढ उतार ह्या सगळ्या मंडळींनी पाहिले. मला आठवतंय महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा म्हणजे काय, तर 2004 साली शिंदे साहेबांच्या प्रचारानिमित्त मी पंढरपूरला होतो आणि त्यावेळेस कैलासवासी सुधाकर पंत परिचारक साहेबांनी मला सांगितलं आणि त्यांनी मला विचारलं की सांगलीला प्रचाराला गेला होता का, कारण की ते म्हणले वसंतदादांचा नातू उभा राहिलाय आणि वसंतदादांचे उपकार आपल्यावरती आहेत आणि त्यामुळं प्रत्येक पाटलांच्या प्रचाराला गेलं पाहिजे. ही परंपरा महाराष्ट्राची, ही संस्कृती आहे. निवडणुकीपुरतं राजकारण होत राहील आणि हेच आपल्याला जपायचं आणि पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि त्यामुळं जे मोहिते पाटील कुटुंबियाला तुम्ही सर्व मंडळींनी 50 वर्षे जपलेलं आहे, प्रेम केलेलं आहे, विजयश्री मोहिते पाटीलवर या व्यक्तिमत्वावरती प्रेम केलेलं आहे, आशीर्वाद दिलेले आहेत, सोलापूर जिल्ह्यानं असेल, सातारा जिल्ह्यानं असेल किंवा महाराष्ट्रानं दिलेलं असेल, मला ह्या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की माझी कातडी काढून जरी तुमच्या पायातलं पायतान केलं तर उपकार फिटणार नाहीत. एवढे उपकार तुम्ही सर्व मंडळींनी आमच्यावरती केलेले आहेत आणि ही जबाबदारी माझी आहे, ही जाणीव मला आहे. कुठं थांबावं लागेल, कुठं पुढं मागं व्हावं लागेल, सोलापूर जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी रणजितसिंह मोहिते पाटील ती पाहिजे ती किंमत तडजोड करायला तयार आहे, पण विकासाला कुठंही खेळ बसली नाही पाहिजे हे मात्र ह्या ठिकाणी आपण सर्वांनी जपायचंय. हा जिल्हा तुमचा आणि माझा आहे, या जिल्ह्याला पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे आणि ह्या सर्व नेतेमंडळींचे आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहेत. निश्चितपणानं आपण हे सगळेजण पुन्हा एकदा उभा करूया. आदरणीय पवारसाहेब शिंदे साहेब आणि सर्व नेतेमंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो, स्वागत करतो आणि मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.